या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। कुळसम गावातील योगेश विजय पाटील या युवकाचे इंडियन ऑइल पेट्रोलियमचे पेट्रोल पंप मिळवून देतो असं सांगून 13,95,700 रुपयांना फसवणूक करण्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 419-420 सह माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम 2008 कलम 66C-66D प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जयपात्रे करतात। याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये पाटील यांनी अज्ञात आरोपींना फोन पे वरून ऑनलाईन त्यांनी दिलेल्या बँकेच्या अकाउंटवर नंबर एस बँक शाखा बांद्रा वेस्ट मुंबईच्या खाते क्रमांक 10252500000012 वर भरण्यास सांगून फिर्यादीशी फसवणूक केल्याचं म्हटलंय। फिर्यादीनं गुगलवरून सर्च करताना इंडियन ऑइल पेट्रोलियमचा URL कोड नंबर http://petroleum-distributor.in/wp-login.php असा होता। आरोपीचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर 93942411128 व 98-75-45-64-72 असा असून फोन पे व गुगल पे नंबर हाच आहे। फिर्यादीने आरोपीस गुगल पे वरून व फोन पे वरून IDFC बँक शाखा बांद्रा मुंबईच्या खाते क्रमांक 10067963584 या खात्यावर पैसे पाठवलेत। शहराबरोबरच ग्रामीण भागातही अशा प्रकारचा सायबर क्राईम घडल्यामुळं एकच खळबळ पाहायला मिळतीये। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।